विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाच्या कुटुंबाच्या सदस्य संख्येत बदल असतो, ती एक सारखी नसते. काही कुटुंबाची सदस्य संख्या ही जास्त असते तर काही कुटुंबाची सदस्य संख्या ही कमी असते. आता तुम्ही पाहिलं असेल, लग्न झाल्यानंतर काकी आणि वहिनी आपल्या घरात येतात, त्याचबरोबर आपल्या घरातील दीदी, ताई किंवा आत्या ह्या दुसऱ्याच्या घरात जातात, हे तुम्ही पाहिलं असेल. त्याचबरोबर जन्म आणि मृत्यू यामुळे सुद्धा कुटुंबाच्या सदस्य संख्येत बदल झालेला आपल्याला दिसतो. नवी पिढी जन्माला येते त्यामुळे कुटुंबाच्या सदस्य संख्येत वाढ होते, पण म्हातारपण, आजारपण किंवा अपघात यामुळे कुटुंबाच्या सदस्य संख्येत घट झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय, तर यासारख्या कारणामुळे कुटुंबाच्या सदस्य संख्येत बदल आपल्याला झालेला दिसून येतो. त्याचप्रमाणे तुम्ही एक पाहिलं असेल की आपल्या गावातील बघा, तुम्ही मोठे दादा किंवा ताई हे शिक्षणासाठी दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहतात. त्याचबरोबर मोठी माणसं जी असतात ती मोठी माणसं नोकरी, कामधंदा या निमित्ताने दुसरीकडे राहून दुसरीकडे राहतात. म्हणजेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी राहण्याला स्थलांतर करणे असे म्हणतात. विवाह, जन्म, मृत्यू आणि स्थलांतर यामुळे कुटुंबाच्या सदस्य संख्येत वाढ किंवा घट झालेली आपल्याला दिसून येते.